पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 वर्षांपूर्वी पुण्यात एका जाहीर सभेत बोलत असताना मंचावर बसलेल्या शरद पवारांचं कौतुक केलं होतं. मात्र आता खुद्द शरद पवारांनीच या विधानाची आठवण करून दिली आहे. बारामती इथे शेतकरी कामगार मेळाव्यात बोलत असताना शरद पवार यांनी या विधानावर भाष्य केलं. आज त्यांचं जे काही राजकारण सुरू आहे ते माझ्या विचारांनी नाही, माझं बोट धरल्यावर मी असलं काम करू देणार नाही. मोदी सरकारने आखलेली धोरणं हिताची नसल्याचं म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला. देशाच्या आणि संसदीय लोकशाही पद्धतीच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे. त्याला अवसर देऊन द्यायचं आहे आणि वादावृत्ती ही कुणाचाही अन्याय सहन करणारी, अत्याचार सहन करणारी ही नगरी नाही, इथला नागरिक नाही आणि त्यासाठी तुम्हाला एकदा जागं करावं या हेतूनं मला तुमच्याशी संवाद साधायचा होता. मोदी साहेब बोलतात खूप, सांगतात दिल्लीमध्ये, पार्लिमेंटमध्ये कधी त्यांचं भाषण असतं, विरोधकांना थोपतात, पण मला थोपत नाही. मी आणि 2-3 लोकांच्याबद्दल काहीतरी चांगलं बोलतो त्याची मला भयंकर काळजी असते. पण ते एकदा त्यांनी सांगितलं, वादाविषयी सांगितलं की शरद पवारांचं रोल धरून मी राजकारणाचा आज जे काही त्यांचं राजकारण चाललेलं आहे ते माझ्या विचारांनी नाही. माझं रोल धरून मी असलं काम कधी करणार नाही. जो रोल धरतो त्याची नक्की भूमिका काय हे मी तपासून घेईन. आणि म्हणून आज त्यांनी धोरणं असली ती धोरणं हिताची नाहीत आणि धोरणं जिथे हिताची नसतात त्या ठिकाणी बदल करण्याचा निकाल घ्यावा लागतो. आणि तो बदल करायचा असेल तो मतदान, आणि ती मतदानाची संधी आज तुम्हाला सगळ्यांना मिळाली.